स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। आज जिल्हा परिषद शाळा नंबर 1 व 2 बहादूरवाडी येथे शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थी व विद्यार्थिनींना गणवेश वाटप व वही पुस्तकांचे वाटप करण्यात आले, तसेच गावातून प्रभात फेरी काढण्यात आली। या प्रसंगी बहादूरवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच अंकुश कुरणे सर, राजाराम बापू दूध संघाचे माजी संचालक संग्रामसिंह राजगोरपडे, ग्रामपंचायत बहादूरवाडीचे ग्रामसेवक DP सिंग, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अश्विनी वडगावे, रवींद्र लोंढे, दीपक खोत, रवींद्र गोरपडे, स्वराज्य न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी विजयकुमार खोत व सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी विजयकुमार खोत, बहादूरवाडी।